रविवार 1 सप्टेंबर 2024 संत महाग लेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. तेव्हा परुशी आणि रेरुश्लेमान आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून येशूकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हाताने जेवताना पाहिले होते. परुशी आणि इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवत नाहीत. बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत आणि प्याले, घागरी, पितळीचे भांडी धुणे आणि असल्या बऱ्याच दुसऱ्या रूढी ते पाळतात. यावरून परुषांनी आणि शास्त्र्यांनी त्याला विचारले, आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत? त्याने त्यास उत्तर दिले, तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगला संदेश देऊन ठेवला आहे. त्यात लेख असा, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्यांचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसाच्या संप्रदायाला चिटकून राहता. तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, तुम्ही सर्वजण माझे ऐका आणि समजून घ्या. बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करेल असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतकरणातून वाईट विचार निघतात, जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातूरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा, ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात आणि माणसाला भ्रष्ट करतात. चिंतन. आजच्या पहिल्या वाचनातून मोशे आपणास सांगतो की आपण परमेश्वराच्या आज्ञेला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिले पाहिजे आणि अंतकरणापासून आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. संत याकोब आपणास आजच्या दुसऱ्या वाचनात सांगत आहे की परमेश्वराच्या वाचनाप्रमाणे आचरण करा आणि फक्त ते वचन ऐकणारे असू नका. आजच्या शुभवर्तमानातून प्रभू येशू आपणास परमेश्वराच्या वचनाला प्राधान्य देण्यासाठी बोलावत आहे. प्रभू येशू अंतर्मयाची भ्रष्टता कशी असते हे आपल्यासमोर उघड करीत आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे ना परुषांना शक्य होते ना सामान्य जनतेला. त्यामुळेच येशू त्यांना ढोंगी असे म्हणून यशयाने दिलेल्या संदेशाची आठवण करून देतो आणि उदाहरणादाखल परमेश्वराच्या आज्ञेचा भंग परुषी कसे करतात ते स्पष्ट करतो. परमेश्वराचे नियम आपण अंतकरणापासून पाळल्या शिकले पाहिजेत आणि आपले अंतकरण हे नेहमी शुद्ध असले पाहिजे व ते सतत परमेश्वराकडे लागलेले असले, कारण शुद्ध अंतकरणच परमेश्वराला प्रसन्न करू शकते. माझे अंतकरण मी प्रभूचरणी वाहण्यास मी तयार आहे का?